तुमचं स्वागत आहे. आज आपण चाललो आहे माझ्या शाळेमध्ये, आणि माझ्या शाळेमध्ये एक असं ड्रम्सचं वर्कशॉप आहे. तर त्या वर्कशॉपमध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तर चला जाऊया. ड्रम्स वाजवले ते मला ढोल तसे सारखे वाटले, कारण की जे ढोलची जी स्टिक होती ती सेमच होती, आणि जे ढोल आपण जो ढोल वाजवतो तो साईडली वाजवतो, आणि तो जो त्यांनी जो ढोल वाजवला त्यांनी जे ड्रम्स वाजवले ते असे वरतून वाजवले, आणि ताशा जो होता ते तो मला सगळा सेमच वाटला. असे अमेरिकेमधले ड्रम्स आपल्या ढोल तसे सारखेच होते. आता आपण जे पुढचं इन्स्ट्रुमेंट बघणार आहे ते त्यांनी सांगितलं की ते ब्राझिलियन इन्स्ट्रुमेंट होतं, आणि जे आपलं इंडियन डफ असतो ना तो त्याच्यासारखंच ते वाजत होतं आणि त्याच्यासारखंच ते दिसत होतं. मला त्याची वाजवण्याची पद्धत खूप वेगळी वाटली, पण जे इन्स्ट्रुमेंट होतं ते सेमच होतं. हे तर दोन तीन इन्स्ट्रुमेंट त्यांनी आपल्याला वाजून दाखवलेच, पण पुढे काय झालं? पुढे त्यांनी असे बादल्या उलट्या करून त्यांनी स्ट्रिक्सनी ड्रम वाजवायला शिकवलं आम्हाला. तर चला बघूया आम्ही हे ड्रम्स कसे वाजवले आणि कशी आम्हाला मज्जा आली. असे बादलांचे ड्रम वाजवायला खूप मज्जा येत होती.
गेलो आणि जेव्हा आम्ही त्याला भेटायला गेलो तेव्हा त्याला मी सांगितलं की आमच्याकडे इंडियामध्ये पण असेच ड्रम वाजवले जातात आणि आम्ही इथे अमेरिकेमध्ये पण असे ड्रम वाजवतो, आणि त्याला आमचे ढोल ताशाचे व्हिडिओ दाखवले आणि तो खूप खुश होता. त्याला पण ढोल ताशा शिकायला आवडेल असं तो म्हणाला. आणि गंमत म्हणजे त्याच्या हातावरती जो टॅटू होता तो संस्कृतचा एक श्लोक होता. आणि पहिल्यांदाच मी असं एका अमेरिकनच्या हातावर असं संस्कृतचा टॅटू बघितला. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कॉमेंटमध्ये सांगा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.